बी पोलीस इन्स्पेक्टर विजय माडी बोरिवली पोलीस स्टेशन बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना दिनांक 12 डिसेंबर त्या दिवशी एक गोपनीय खबर प्राप्त झाली की बोरिवलीमध्ये गोराई एक या परिसरामध्ये एक अवैधरित्या कॉल सेंटर चालू आहे आणि या कॉल सेंटरमध्ये रात्री काही कर्मचारी कामाला येतात आणि ते अमेरिकेतील ग्राहकांना कॉल करतात डायलर ॲपच्या माध्यमातून कॉल करतात आणि त्यांना अमेरिकेमध्ये जे बॅन असलेलं सेक्स वर्धक औषध आहे वायग्रा सियालिस वगैरे तर या त्यांना कमी किमतीमध्ये ऑफर देतात आणि त्याची विक्री करतात हे जे लोक आहेत हे सर्व अमेरिकन ॲक्सेंटमध्येच बोलतात अशी गोपनीय खबर प्राप्त झाली सिनियर सरांनी याबाबत आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ॲडिशनल CP श्री वीरेंद्र मिश्र सर DCP श्री अजय बन्सल सर आणि ACP श्री धर्मेंद्र कांबळे सर यांना माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली छापा कारवाई करण्याबाबत आम्हाला सूचना दिल्या गेल्या त्याप्रमाणे दिनांक 12 रोजी रात्रो मी स्वतः या पथकाचं नेतृत्व केलं माझ्या सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर साळुंके PSI इंद्रजित पाटील PSI कल्याण पाटील जो माझा सायबर अधिकारी आहे आणि PSI प्रमोद निंबाळकर हे तर माझे ATC अधिकारी आहे आणि या पथकामध्ये काम करणारे एक्सपर्ट अंमलदार आणि एक महिला अधिकारी स्मिता जाधव यांची आम्ही एक टीम तयार केली त्या प्रत्येक टीमला प्रत्येकाचं काम वाटून दिलं छापा कोणत्या प्रकारे कसा टाकायचा आणि कोणाचा रोल का असेल याची विभागणी केली त्याप्रमाणे 12 तारखेला रात्री आम्ही सर्वजण गोराईमध्ये छापाची कारवाई करता गेलो साधारण एक 9:30 सुमारास आमच्या टीमला अंदाज आला की आता ह्या हे जे लोक आहेत त्यांचं काम सुरू झालं त्याप्रमाणे सुरुवातीला आमच्या साध्या कपड्यातील पथकाने छापा टाकला तात्काळ आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आम्ही परिस्थिती पाहिली असता एक 20-25 कॉम्प्युटरचा पाहिली असता एक 20-25 कॉम्प्युटरचा सेटअप उभा केलेला आहे आणि या सेटअपवर बऱ्यापैकी स्टाफ बसलेला आहे आणि ते इंग्लिश मध्ये अमेरिकन ॲक्सेंट मध्ये समोरच्या व्यक्तीशी फोनवरून डायलर कॉलच्या माध्यमातून बोलत होते आम्ही सर्वांना ताबडतोब ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला जी माहिती आम्ही प्राप्त झाली ती अतिशय भयंकर अशा स्वरूपाची होती की हे जे इथे बसलेले लोक होते हे अतिशय फ्लुएंटली अमेरिकन ॲक्सेंटमध्ये अमेरिकेतील लोकांशी बोलत होते आणि त्यांना हे जे सेक्स वर्धक जे औषधं आहेत जे गोळ्या आहेत त्याचं महत्व त्यांना समजून सांगत होते आणि त्यांना ते 30-50% डिस्काउंट ऑफर करत होते मुळातच हे जे प्रॉडक्ट्स आहेत ही अमेरिकेमध्ये बंदी आहे आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये जी प्रॉडक्ट्स बंदी आहेत ती भारतामधून ऑनलाईन विक्री करता ह्या लोकांना मोठा प्रतिसाद आहे संपूर्ण रात्रभर आम्ही कारवाई केली त्या ठिकाणी 2 महिला होत्या त्या महिलांना आम्ही रात्री सोडून दिलं त्यांना नोटीस देऊ आणि 5 आरोपींना आम्ही दुसऱ्याची ताब्यात घेतलं आणि कोर्टामध्ये हजर केलेला आहे त्यांचा एक जो मुख्य साथीदार आता मी ते नाव सांगू इच्छित नाही त्याचं कारण आता आम्ही त्यांच्या शोधामध्ये आहोत तर लवकरच आम्ही त्याला अटक करू या संपूर्ण कारवाईमध्ये एकूण 13 संगणकाच्या हार्ड डिस्क आणि लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेले आहेत पुढील तपास सुरू आहे सर ज्या छाप्यादरम्यान जे आपण आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून आता जे लॅपटॉप किंवा जे संगणक आहे त्याचे हार्ड डिस्क असते याच्या व्यतिरिक्त जे काही प्रोडक्ट विकलं जातं तसा काही माल हस्तगत वगैरे केला आहे नाही मुळात असं आहे की हे इथून फक्त टेलिकॉलिंग करतात ह्यांची जी टीम आहे जी सप्लायर आहे ते सप्लायर ह्यांच्यापर्यंत ह्यांना माहितच नसते ह्या टीमला हे फक्त ऑर्डर घेतात आणि ती ऑर्डर त्या सप्लायरला पोहोचवतात मुळात जो अमेरिकाचा नागरिक आहे
तो जे कार्ड स्वाइप करतो ते कार्ड स्वाइप करणाऱ्या ह्यांचा जो मोरख्या जी लोक आहेत तर त्यांना ते पैसे जातात आणि ते त्याला पैसे आल्यानंतर हे पैसे कॅशच्या माध्यमातून ह्या लोकांचा पगार वगैरे वितरित केला जातो अशी प्राथमिक माहिती आहे. त्याचा अजून तपास चालू आहे. आता ते ज्या आम्ही गोष्टी सीज केल्या त्याच्या आधारे आम्ही शेवटपर्यंत पोहोचू आणि संपूर्ण पाळमुळे आहेत ते आम्ही खणून काढू. पैसे कॅशच्या माध्यमातून ह्या लोकांचा पगार वगैरे वितरित केला जातो अशी प्राथमिक माहिती आहे. त्याचा अजून तपास चालू आहे. आता ते ज्या आम्ही गोष्टी सीज केल्या त्याच्या आधारे आम्ही शेवटपर्यंत पोहोचू आणि संपूर्ण पाळमुळे आहेत ते आम्ही खणून काढू. कर्मचाऱ्यांवरती पण केस होणार आहे का? आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे. कर्मचारी इथे दोन प्रकारचे कर्मचारी असतात. एक प्रकारचे कर्मचारी आहे हे फक्त कॉलिंग करतात, त्यांना 12-15 हजार रुपये पगार मिळतो आणि जे शेवटी क्लोजिंग करतात त्या क्लोजिंगच्या पथकाला माहीत असते की हे काम काय चालतं. तर आम्ही त्या क्लोजिंगवाल्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि इतरांकडे आम्ही चौकशी सुरू आहे. 11 लोकांना एकंदरीत 41 नोटीस दिलेल्या आहेत, त्यांच्याकडे आम्ही चौकशी करून त्याप्रमाणे कारवाई करू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.